नमस्कार, मी रोहन मनोहर कराटे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंगबद्दल, अर्थात ब्रॉयलरची करार शेतीबद्दल. ही शेती कशा पद्धतीने केली जाते, शेतकऱ्याच्या व कंपनीच्या जबाबदाऱ्या काय असतात, याचं स्वरूप काय असतं, याच्यामध्ये उत्पन्न किती मिळतं व यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती लागतं, ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण कुक्कुटपालनातील 10 व्यावसायिक संधी याबद्दल चर्चा केली होती. त्या व्हिडिओची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही एकदा अवश्य जरूर पहा. मित्रांनो, करार शेती करताना महत्त्वाचं म्हणजे कंपनीच्या व शेतकऱ्याच्या जबाबदाऱ्या काय काय असतात. सर्वात आधी आपण शेतकऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा करूयात. शेतकऱ्यांची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे कुक्कुटपालनासाठी लागणारी अद्ययावत शेड ही शेतकऱ्यांनी स्वतः तयार करायची असते. अर्थातच याची इन्व्हेस्टमेंट ही शेतकऱ्यांकडनं केली जाते. यामध्ये सर्वसाधारण 5,000 पक्ष्यांची जर शेड तुम्हाला बांधायची असेल तर त्यासाठी 5 ते 7 लाख रुपयांचा लागत खर्च इतका येऊ शकतो. त्यानंतर शेडमधील लागणारी उपकरणं ही सुद्धा शेतकऱ्यांची जबाबदारी असते. खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, तसेच लाईट, फॅन, फॉगर्स, स्प्रिंकलर्स, पंखे, एक्झॉस्ट फॅन, थर्मोमीटर, हायग्रोमीटर अशा वेगवेगळी उपकरणं शेतकऱ्यांना स्वतः खरेदी करावी लागतात. गादी पद्धतीने ज्यावेळेस आपण कुक्कुटपालन करतो तो गादी म्हणून अंतरला जाणारा भाताचा तूस असेल किंवा भुसा असेल याचा खर्चसुद्धा शेतकऱ्यांना करावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे लाईटीचं बिल, अर्थात इलेक्ट्रिसिटी आणि पाणी याची जबाबदारी शेतकऱ्यांकडे असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्यबळ, मजूर ही जबाबदारीसुद्धा शेतकऱ्याची असते. कंपनीच्या जबाबदाऱ्या काय काय असतात, विशेष म्हणजे यामध्ये कंपनी कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. सर्वात पहिली म्हणजे कंपनी 1 दिवसांचे पिल्लं आपल्याला शेडवरती पोच करत असते. ह्या 1 दिवसाच्या पिल्लांना पहिलं लसीकरण कंपनीतनंच करून येतं, अर्थात हॅचरीकडनंच करून येतं. ते म्हणजे मरेक्स रोगाचं लसीकरण 1 दिवसाच्या पिल्लांना करूनच आपल्या शेडवरती येतात. त्यानंतर कंपनी आपल्याला मार्केटबद्दलची गॅरंटी किंवा सर्व माल तयार झाल्यानंतर तो विकत घेण्याची हमी आपल्याला देते. सोबतच एक्सपर्ट व्हिजिट्स, सुपरविजन ह्या कंपनी आपल्याला पुरवत असते. कंपनी मोफतमध्ये आपल्याला कन्सल्टन्सी पुरवत असते. पूर्ण कालखंडामध्ये लागणारं लसीकरण कंपनी पुरवत असते. वेळोवेळी लागणारे औषधं हे सुद्धा कंपनी पुरवत असते. महत्त्वाचं म्हणजे पक्ष्यांसाठी लागणारं खाद्य कंपनी पुरवत असते. तर हे होते कंपनी आणि शेतकऱ्याच्या जबाबदाऱ्या. आता बऱ्याचदा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की आम्ही प्रायव्हेट फार्मिंग करावं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करावं. माझा वैयक्तिक सल्ला असा राहील, जर तुम्ही नव्याने कुक्कुटपालनामध्ये येत असाल तर सुरुवातीच्या काही काळासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करावं. कारण की यामध्ये मार्केट कोलॅप्स होण्याच्या शक्यता अत्यंत कमी असतात व त्यामुळे तुम्हाला होणारं नुकसान हे टळू शकतं. तसंच ज्यावेळेस तुमचा अनुभव वाढतो, बाजारामध्ये तुमची ओळख वाढते, त्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट फार्मिंगवरती वळू शकता. एक विचाराल कॉन्ट्रॅक्ट चांगलं की प्रायव्हेट, तर निश्चितच प्रायव्हेट फार्मिंग इज बेस्ट. परंतु त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान, बाजारामधली किंमत, तसेच तुमचा उत्पादन खर्च हा कमी करता आला पाहिजे. प्रायव्हेट फार्मिंग प्रॉफिटेबल कसं करावं किंवा व्यक्तिगत ब्रॉयलर शेती नफ्यात आणण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, सर्वात पहिलं म्हणजे उत्पादन खर्च कमी करता आला पाहिजे. उत्पादन खर्च कमी करताना 1 दिवसांच्या पिल्लांवरचा खर्च आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये मिळायला हवी. तसंच सर्वात मोठा म्हणजे 70 ते 80% खर्च हा आपला खाद्यावरती होतो. हा खाद्यावरचा खर्च आपल्याला कमी करता आला पाहिजे. यासाठी तुम्ही घरच्या घरीसुद्धा फीड बनवू शकता. औषधं आणि लसीकरण याचा खर्च तुम्हाला कमी करता यायला हवा. विशेष म्हणजे लाईटीचं बिल आणि पाण्याचं बिल हे आपल्या आटोक्यात असायला हवं. मजुरांवरती होणारा खर्च हा आपल्याला कमी करता आला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे FCR आणि मॉर्टॅलिटी ही तुम्हाला जमलीच पाहिजे. FCR आणि मॉर्टॅलिटी चांगली ठेवणं हे आपल्या हातात आहे. आता हा प्रश्न तयार होतो की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये पैसे किती मिळतात, कितीच्या बॅचेसला आपल्याला किती उत्पन्न मिळू शकतात. सर, जरा पैशांबद्दल तर सांगा. तर विशेष म्हणजे एक ब्रॉयलर फार्मिंगमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना आपल्याला मार्केटच्या श्योरिटी असते. त्याच्यामुळे मार्केटचे चिकनचे व अंड्यांचे दररोज वर खाली होत असतात.
परंतु जो काही पेपर रेट आहे त्या दराने कंपनी आपल्याकडनं माल उचलत असते किंवा तो बाजारात विकत असते. परंतु शेतकऱ्यांना जी सी अर्थात ग्रोविंग चार्जेस मिळतात एफ सी आरद्वारे. तर हा एफ सी आर काय आहे? एफ सी आर म्हणजे फीड कन्वर्जन रेशिओ. हे कसं असतं व काय निर्धारित केलं जातं? हे कसं निर्धारित आहे की ज्यावेळेस कोणतीही ब्रॉयलर फार्मिंगमध्ये पक्षी 1 किलो 600 ग्रॅमचं खाद्य खातं त्यावेळेस त्याचं मांसात रूपांतर 1 किलोचं होतं. अर्थात 1 किलोचं वजनवाढीसाठी 1 किलो 600 ग्रॅम इतकं खाद्य लागतं. जर तुमचा हा एफ सी आर परफेक्ट असेल तर कंपनी तुम्हाला त्या एफ सी आरनुसार जी सी अर्थात ग्रोविंग चार्जेस देते. मग हे किती असतं? साधारण 1 किलोच्या पक्ष्यांच्या मागे आयडियल एफ सी आर असेल तर तुम्हाला 4 ते 8 रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते. कंपनी ते कंपनी एफ सी आर निर्धारित जे केलेलं असतं ते व्हॅरी होतं किंवा ते बदलत असतं. परंतु सर्वात कमी 4 रुपये व सर्वात जास्त 8 रुपये आजच्या ह्या मार्केटमधल्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा हा एफ सी आर ठरलेला आहे. तर जर तुमची 2 किलोची कोंबडी असेल तर तुम्हाला 1 किलोचे 4 असे 2 किलोचे 8 रुपयापर्यंत एका कोंबडीच्या मागे पैसे मिळू शकतात. सो सर्वसाधारणपणे जर 5,000 पक्ष्यांची तुमची बॅच असेल तर तुमचा निव्वळ नफा हा 40 ते 50,000 रुपयापर्यंत यायलाच हवा. कुक्कुटपालनातून मिळणाऱ्या बाय प्रोडक्ट्स कोंबडी खत व बॅग्स ज्या आपल्या खाद्याच्या गोणीच्या पिशव्या असतात त्या विकून मिळणारा खर्च हा सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतो. त्याच्यामुळे तुमचा एफ सी आर किती आहे याच्यावरती सुद्धा तुमचे प्रॉफिट ठरतं. एफ सी आर सोबतच अजून एका गोष्टीकडे लक्ष देते कंपनी, ते अर्थात मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी म्हणजे मरतूक. ब्रॉयलरमध्ये सर्वसाधारणपणे 4 ते 5% मृत्यू दर हा निर्धारित असतो. त्यामुळे कंपनी ज्यावेळेस तुम्हाला 100 पिल्लं देते त्याच्यामागे 4 ते 5 पिल्लं कंपनी एक्स्ट्रा प्रोव्हाइड करते. त्यामुळे जर ही एक्स्ट्राची पिल्लं जरी मिली तरी तुमची मॉर्टॅलिटी ही 0% असते. परंतु जर तुमची मॉर्टॅलिटी ही वाढली तर 100 मधूनही काही पिल्लं मिली तर तुमची मॉर्टॅलिटी वाढते व अशा वेळेस कंपनी तुम्हाला कमी पैसे देते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये एक सुंदर गोष्ट आहे, जर तुमचा एफ सी आर आणि मॉर्टॅलिटी आयडियल असेल तर कंपनी तुम्हाला उत्तेजनार्थ अधिक रक्कम देते. व तोटाही तितकाच आहे, जर तुमचा मॉर्टॅलिटी आणि एफ सी आर हवा तितका नसेल तर कंपनी तुम्हाला फाईन किंवा पेनॉल्टीसुद्धा लावू शकते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा ब्रॉयलर फार्मिंग, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फार्मिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे ते त्या व्यवसायाचं सखोल ज्ञान घेणं, व्यवस्थित मॅनेजमेंट करणं. जिथे जिथे रिस्क आहे तिथे तिथे वेल मॅनेजमेंटने ती रिस्क कमी करायची असते. विशेष म्हणजे एफ सी आर आणि मॉर्टॅलिटी यांच्याकडे खूप चांगलं लक्ष द्यायचं असतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हालाही कधीही कोणत्या प्रकारची मदत लागली तर तुम्ही यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. लवकरच भेटूयात नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.